हॅलो टू ऑल, वेलकम टू आवर माथेरान व्हिलॉग. मित्रांनो, हा माझा पहिलाच व्हिलॉग आहे माथेरानचा, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माथेरान माथेरान महाराष्ट्रात सगळ्यात छोटे व खूप प्रसिद्ध असे हे हिल स्टेशन आहे. जवळपास 800 मीटर उंचीवर वसलेले हे एक पर्यटन स्थळ आहे. पश्चिम घाटाच्या शृंगलेमध्ये हे हिल स्टेशन वसलेले दिसते. शहरातील गजबजाट, बिझी लाईफ यातून थकलेले पर्यटक येथे आकर्षित जातात, कारण माथेरान हे मुंबई व पुणे अशा दोन्ही शहरांपासून जवळच्या अंतरावर आहे. हिल स्टेशनवर जाताना आपल्याला घाट लागतो, त्यामुळे इकडे सावधानतेने ड्रायव्हिंग केली पाहिजे. घाटावरून वर चढल्यावर आपल्याला गाडी पार्किंगसाठी जागा आहे. गाडी पार्क करण्यासाठी पे अँड पार्कची सुविधा आहे. माथेरानच्या एंट्रीला तिकीट काढणे जरुरीचे आहे. या टॅक्समधून माथेरानचे सौंदर्य मेंटेन केले जाते. माथेरान प्रवेशद्वाराजवळून मार्केट जवळजवळ 2.5 किलोमीटर आहे, आणि इथपर्यंतच्या प्रवासासाठी आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत, ज्यामध्ये पायी चालण्यापासून घोडेसवारी, हातगाडी आणि इथली प्रसिद्ध अशी माझी आवडती मिनी ट्रेन उपलब्ध आहे, जिला तुम्ही अमन लॉज स्टेशनवरून घेऊ शकता. इतिहासात सांगितल्याप्रमाणे माथेरानचा शोध 1850 मध्ये ठाण्याचे तत्कालीन कलेक्टर युगमेने लावले. एक दिवस तो शिकारीला गेला होता, तेव्हा त्यांना माथेरानचा शोध लागला. पंचवीस मिनिटांच्या माथेरानचे व्ह्यू बघत ट्रेनचा प्रवास केल्यानंतर आपण माथेरानच्या मुख्य जागेवर आता पोहोचत आहोत. हे इथे आपल्याला नवरोजी लॉर्ड गार्डन दिसते, तर याला आपण लॉर्ड गार्डन असं सुद्धा म्हटले जाते. माथेरानच्या मार्केटपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर हे वसलेले आहे. इथे तुम्हाला रंगीबेरंगी फुलांची गार्डन पण दिसेल. मोस्टली तर लोक इथे संध्याकाळी व्हिजिट देतात. छोट्या मोठ्या खेळांबरोबरच लहान मोठ्या दऱ्या व फोटो काढण्यासाठी इथे मस्त पॉइंट आहे. माथेरान हे एक हिल स्टेशन आहे. हे ठिकाण उन्हाळ्यामध्ये लोकांना कडक उन्हात शीतलता देते व ते वर्षभर हवामान थंड राहते. इथे येणारे प्रत्येक लोक निसर्गाचा अद्भुत चमत्काराचा आस्वाद घेतात आणि पुन्हा पुन्हा यायची प्लॅन करतात. आणखी बरेच पॉईंट आपले कव्हर करायचे राहिले आहेत, ते नेक्स्ट पार्टमध्ये नक्की घेऊन येऊ. हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.